आणि बातमीपत्रात आता एक आनंदाची बातमी. अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव या लहानशा खेड्यातून महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर मोठं करणारी भारतीय महिला विद्यार्थिनी कुमारी दिशा दीपक कासट हिने भारतीय क्रिकेटमध्ये नाव लौकिक केलंय. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेऊन टीम इंडियामध्ये तिची निवड झाल्याने अमरावती जिल्ह्यातील आणि देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातेगाव येथील रहिवासी असलेली नागपूर येथे शिक्षणासाठी गेली होती. नागपूर येथे शिक्षणासोबतच क्रिकेटचा सराव तिने पूर्ण केला. दिशाचे वडील सदन शेतकरी असून सातेगाव येथे कृषी औषध दुकानाचे मालक आहेत. नुकताच आम आदमी पार्टीच्या वतीने दिशा दीपक कासट हिच्या वडिलांना सन्मानित करण्यात आले. आम आदमी पार्टीचे उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल भटुकर, अंजनगाव सुरजी तालुका प्रमुख सुशील बहिरे, राजेंद्र अजनकर, हर्षवर्धन देशमुख, अरुण लेंदे, जयकुमार इंगळे, प्रेमदास तायडे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. दिशा कासट यांनी शेतकऱ्यांचं नाव लौकिक करून सातेगाव मधील नागरिकांचा अभिमान तालुक्यातील क्रिकेटप्रेमी यांची मान उंचावली असून संपूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून देश पातळीवरून दिशा कासट हिच्या वडिलांना व दिशाला उत्कृष्ट क्रिकेट कार्याबद्दल निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दिसून येत आहे. आज आपण आलो अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव गाव आहे की या सातेगावची लोकसंख्या जवळपास 7000 जवळपास आहे. अशातच एक कास्तकाराची मुलगी दीपा कासट दीपक कासट हिची इंडिया एकमध्ये नियुक्ती झालेली आहे. बऱ्याचशा प्रसारमाध्यमांच्या बातम्या आता लागलेल्या आहेत आणि तिच्या नियुक्तीच्या बऱ्याचशा शुभेच्छासुद्धा तिच्या वडिलांना मिळालेल्या आहेत. त्यांना एकच मुलगी आहे म्हणून आज आपण सातेगावात आलेलो आहोत. आम आदमी पार्टीच्या वतीने त्याचा सत्कार केलेला आहे म्हणून आपण दीपक कासट यांच्याकडून त्यांची मुलगी आज बिझी असल्यामुळे आज त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्याच्यावर आज जाणून घेऊया की दीपक निश्चित आपण हे यश कोणाला देता आणि काय आपल्याला काय अडचणी आल्या. मला सांगा दीपक दादा, आपल्या मुलीनं अमरावती जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नाव रोशन केलेलं आहे. याबद्दल तुम्ही सर्वसामान्य कास्तकार आहे, तुमचं छोटंसं दुकान आहे, सोबतच तुम्हाला खूप मोठं कार्य क्रीडा क्षेत्रात झालेलं आहे. आपण काय सांगणार आपल्या मुलीबद्दल? मी दीपक श्रीकिशन कासट, दिशा कासट ही माझी एकुलती एक मुलगी आहे. मी एक साधारण सातेगाव एक खेड्यातून आलेलो आहो. माझा कृषी व्यवसाय हा आहेच आणि दिशाचा इंडिया एमध्ये सिलेक्शन झालेले आहे. इंडिया एमध्ये तिचा चांगला परफॉर्मन्स असल्याकारणानं इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. पण लोकांनी प्रचार माध्यमातून इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन केलं असं डिक्लेअर केलेलं आहे. असं काहीही नाही, इंडियाच्या टीममध्ये जाण्याचे चान्सेस आहे. आणि आपल्याला काय परिश्रम घ्यावं लागले, काय असं इतक्या लहान गावातून आपली पूर्वी इतक्या दूर गेली, आपलं काय आपल्याला काय हे झालं? फक्त मला माझ्या मुलीसाठी परिश्रम एवढंच घ्यावं लागेल की मला नागपुरात मुलीला ठेवावं लागलं आणि मला गावात राहावं लागलं आणि तिच्या मेहनतचा हा तिला फार मोठा सहयोग आहे. लोकांना तुम्हाला भरभरून यश आलं, याबद्दल ते बरेच शुभेच्छा येतात. आपल्याला काय वाटते आपल्या मुलीनं कुठं जावं आणि काय वाटते आपल्या मुलीचं कर्तव्य पाहून आपले काम पाहून? लोकांचा फार शुभेच्छा भेटलेल्या आहे. भरभरून इंडिया इंडियाच्या बाहेरून इंडियातून फार लोकांचा शुभेच्छा दिलेल्या आहे. पण आता इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन व्हा हेच आपल्याकडून इच्छा आहे. हे होते दीपक कासट, दीक्षाचे वडील. त्या इतक्या मेहनतीनं नागपूरला दिला, तिला संपूर्णतः सूट खेळण्याची सूट दिली होती. संपूर्ण जिल्ह्याचं नाही, तालुक्याचं नाही, तर पूर्ण गावाचं नाव तिनं रोशन केलेलं आहे. याबद्दल आमच्या मराठी 24 महाराष्ट्रकडून तिला आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि सदैव तिच्या पाठीशी हे गावकरी आणि तिचे शुभचिंतक असल्याचे या गावकऱ्यांनी सांगितले. अंजनगाव सुरजी तालुक्यातील ही दुसरी महिला आहे. या अगोदर सुद्धा कोण बनेगा करोडपती अमिताभ बच्चन सोबत प्रतियोगितामध्ये बबीता ताळे यांनी प्रतियोगिता जिंकून तालुक्याला बहुमान मिळवून दिला होता. व आता दिशा दीपक कासटीने बहुमूल्य मान भारतीय क्रिकेटमध्ये आपले स्थान मिळवून लवकरच भारतीय महिला क्रिकेट बोर्ड तिची निवड होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र TV 24 करिता प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी.